जय जय गुणवंत मित्रांनो मित्रांनो, माझं नाव आहे अजय सदांशिव आणि जय जय गुणवंत चॅनल म्हणजे जे जे जी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत गुणवंत बाबा इच्छापूर्ती झोपडी, कविता रोड, पातोंची वाडी, लाखनवाडी। तर मित्रांनो, या ठिकाणी झोपलेली मूर्ती म्हणून हे प्रसिद्ध गुणवंत बाबांचे ठिकाण आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी बॅनर छापलेला आहे, आपण पाहू शकता मित्रांनो। आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे, आपण पाहू शकता। आम्ही तुम्हाला गुणवंत बाबांचा पूर्ण गुणवंत बाबांचे चरित्र, गुणवंत बाबा कुठे राहत होते ते संपूर्ण देवस्थान दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या चॅनलवर, आपण पाहू शकता। तसेच मित्रांनो, माझ्यासोबत गजू बाबा पण बसलेले आहेत, आपण पाहू शकता, ते पण आलेले आहेत। हे गजू बाबा, या ठिकाणी मित्रांनो आपण चला आतमध्ये जाऊ। या ठिकाणी असं बांधकाम केलेलं आहे, आपण पाहू शकता। पहा गजू बाबा, ते खुला। या ठिकाणी असं गुणवंत बाबा यांचं झोपलेली मूर्ती असं देवस्थान दिसत आहे आपल्याला, आपण पाहू शकता। या ठिकाणी मित्रांनो काही छत्रछाया नाही आहे, अजून बांधकाम पूर्ण व्हायचं आहे, आपण पाहू शकता। आणि चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आम्ही गजू बाबा आणि मी आतमध्ये पोहोचलेलो आहोत, आपण पाहू शकता। या ठिकाणी गुणवंत बाबांच्या पाऊलगुना आपल्याला दिसत आहे, त्याच्याच बाजूने मित्रांनो ज्योत लावलेली आहे। पहा, आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो। आणि या गुणवंत बाबांचे फोटो। आणि मित्रांनो, तुम्ही जर गुणवंत बाबा यांची ही झोपडी पाहिली नसेल, त्या काळात गुणवंत बाबा याच ठिकाणी राहत असत, आपण पाहू शकता। तर गुणवंत बाबा यांची झोपलेली मूर्ती म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे आणि गुणवंत बाबांची खरोखर झोपलेली मूर्ती आपल्याला दिसत आहे। चला आपण झोपलेल्या मूर्तीकडे वळूया, आपण पाहू शकता। ही गुणवंत बाबा यांची झोपलेली मूर्ती। गुणवंत बाबा याच पातोंच्या वाडीमध्ये आराम करत असत म्हणून कदाचित याला झोपलेली मूर्ती म्हणून प्रसिद्ध ठिकाण असं दाखवलेलं असेल। या ठिकाणी गजू बाबा हे ऐर चढवतोय, महाराज ऐर चढवून द्या गजू बाबा, ऐर चढवा। आणि मित्रांनो गजू बाबा या ठिकाणी ऐर चढवत आहेत। विश्व प्रभु श्री संत गुणवंत भगवान की जय। या ठिकाणी गजू बाबा ऐर चढवत आहेत मित्रांनो। पहा मित्रांनो, बाबा हे ऐर चढवत आहे। आणि मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी गुणवंत बाबांना गजू बाबा यांनी नैवेद्य आणलेला आहे, आपण पाहू शकता। हा नैवेद्य भजी गजू बाबा ऐर चढवत आहे। आपण पाहू शकता मित्रांनो,
मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये आम्ही तुम्हाला गुणवंत बाबा यांचे देवस्थान दाखवत आहोत, ज्या कोणत्या गुणवंत बाबांच्या भक्तांना या ठिकाणी यायचं असेल त्यांनी कविठ्यावरून लाखनवाडीमध्ये हे ठिकाण आहे पातूनची वाडी म्हणून, आणि तुम्हाला लाईव्ह गुणवंत बाबा यांचे दर्शन होत आहे। आणि मित्रांनो, अगदी काही दिवसात आम्ही तुमच्या समोर लाईव्ह येणार आहे, गुणवंत बाबा यांचे संपूर्ण लाईव्ह देवस्थान आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। तसेच मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा।